नमस्कार, मैं राजेश दलवानी। आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। शहर की ताजा खबरें देखने के लिए हमारे न्यूज चैनल को जरूर सब्सक्राइब करें। उल्लासनगर महानगर पालिका के स्वास्थ्य विभाग में कार्यरत नर्स, अधीक्षक, दवा कर्मचारी, स्टाफ में TBH, लैब टेक्नीशियंस, सुपरवाइजर, इन्होंने आज से काम बंद आंदोलन किया। आपको बता दें, पैरामेडिकल स्टाफ के कर्मचारियों ने उल्लासनगर मनपा मुख्यालय के गेट पर खड़े रहकर आंदोलन किया। कोरोना महामारी के चलते इनको कोरोना योद्धा भी बोला गया, लेकिन अब यह स्टाफ एक समान काम, एक समान वेतन के लिए भुगतान किया जाना चाहिए, ऐसी मांग कर रहे हैं। और अगर हमारी यह मांगें पूरी नहीं हुई तो यह काम बंद आंदोलन जारी रहेगा, ऐसा पैरामेडिकल स्टाफ के कर्मचारियों की तरफ से बताया गया है। सर, आम्ही आज जे आंदोलन केलेलं आहे ते समान काम आणि समान वेतन, गेले 6 वर्ष आम्ही इथे काम करत आहोत कंत्राटी पद्धतीने। NUHM हा जो प्रोग्राम आहे त्या अंतर्गत आमची भरती केलेली आहे आणि ते आम्ही कंत्राटीवरती यशस्वीरित्या पार करतोय। कुठलाही नॅशनल प्रोग्राम असू दे किंवा आता जे हे देशावरती संकट आलेलं आहे कोरोनाचं, यामध्ये सुद्धा आम्ही मागे हटलेलो नाही आहेत। आमचे बरेच कर्मचारी कोरोना पीडित होऊन ते परत कामाला जॉईन झालेले आहेत। यामध्ये जे आमचं समान काम समान वेतन गेले आम्ही 3 वर्षापासून फाईल जी महानगरपालिकेमध्ये प्रशासनाकडे ठेवलेली आहे त्यांचा त्यांनी अजून आम्हाला काहीही रिप्लाय दिलेला नाही आहे। त्यानंतर 300 रुपये कोविडचा जो प्रोत्साहन भत्ता आहे जो इतर महानगरपालिकांनी लागू केलेला आहे, जवळच आपली जी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे ती मार्च महिन्यापासूनचा जर त्या आधी कर्मचाऱ्यांना जर ती भत्ता लागू करत असेल तर मग आपल्या पण महानगरपालिकांनी आम्हाला तो प्रोत्साहन भत्ता द्यावा, जेणेकरून आमचे जे कुटुंब आहे, आमचा जो उदरनिर्वाह आहे जो ह्या कमी पेमेंटमध्ये होत नाही तर तो पूर्ण होईल, त्यामुळे आम्ही हे कामबंद आंदोलन आज केलेलं आहे। लॉकडाऊनमध्ये इतर आमचे बाकीचे कर्मचारी जे आहेत खूप लांबून लांबून प्रवास करतात, कोण वाशीवरून करतो, कोण कोपरखेडने, कोण पनवेल असे प्रवास करतात, त्यांना येण्याजाण्याचा म्हणजे गाड्यांसाठी त्यांना वेट करावं लागतं 1-1, 2-2 तास। त्यांनी जीवाचा पर्वा न करता ते गाडीसाठी इथे म्हणजे धावपळ करत ते जीवाचा न पर्वा करता ते एरियात आले आणि कोविडला कोविडचं जे काम आहे ते पूर्ण केलं। त्याच्यानंतर कोविड व्यतिरिक्त आम्ही लसीकरण असतं, पोलिओ असतं, गणपती दिवट्या असतात, आमच्या जे पण आपले नॅशनल प्रोग्राम असतात ते आमचे सगळे आम्ही करतो। तरी पण आम्हाला एवढंसं पगारात आम्हाला ते भत्ता न देता आम्हाला समान काम समान वेतन मिळावं हीच आमची अपेक्षा आहे। एक दिवस पण सुट्टी न घेता आम्ही मार्च महिन्यापासून जसं कोरोना चालू आहे तसं रोज ड्युटी करतो आहे आम्ही, आणि त्यामध्ये पेशंट ट्रेस करण्यापासून ते पेशंट शिफ्ट करण्यापर्यंत आणि हाय रिक्स लो रिक्स सगळे आम्ही आशा वर्करकडून करून घेतलं। पण आम्ही पण सुद्धा त्यांना आशा वर्करला नाही भेटलं तर आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत जाऊन पेशंट ट्रेस केलं आहे आणि पेशंटला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यापासून सगळं केलं आहे। तसेच आम्हाला 1 महिना आम्हाला कोविड ड्युट्या दिल्या होत्या, तिथे आम्ही मॉर्निंग, इव्हिनिंग, नाईट ह्यासुद्धा ड्युट्या केल्या, पण तरीसुद्धा आम्हाला प्रोत्साहन भत्ता अजूनपर्यंत भेटला नाही। आम्ही जीवाची पर्वा करू न करता एवढं आम्ही कष्टाचं रान करून आम्हाला एवढी मेहनतीने आम्ही कोविडचा प्रोग्राम केला तरी पण आम्हाला ह्याचं प्रोत्साहन भत्ता भेटावा अशी आमची मागणी आहे। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करे, बेल आयकॉन दबाए और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज सबसे पहले आपके मोबाइल पर।